मुळशी पॅटर्न हा सिनेमा काही वर्षांपूर्वी चर्चेत होता. या सिनेमामध्ये पुण्यातल्या गुन्हेगारी टोळ्या, अर्थकारण आणि त्यांच्याशी संबंधित असलेलं राजकारण या सगळ्याच घटकांचं वास्तवदर्शी चित्रण करण्यात आलं होतं. तर मुळशी पॅटर्न हा केवळ एक सिनेमाच नव्हता, तर ते एक जळजळीत वास्तव होतं, ते एक स्टेटमेंट होतं. आणि आता तोच मुळशी पॅटर्न पुन्हा एकदा पुण्यात घडून आलाय, तो शरद मोहोळच्या हत्येने. त्यामुळे पुण्यातील गँगवरची पुन्हा एकदा चर्चा ही मोठ्या प्रमाणात सुरू झालीये. तर पुण्यात दहशत माजवणारे टॉप 10 गँगस्टर्स नेमके कोणकोण आहेत, याचाच आढावा देणारा लेट्स अप मराठीचा हा खास रिपोर्ट. तर या टॉप 10 गँगस्टर्सच्या यादीत पहिलं नाव आहे ते म्हणजे पप्पू गावडेचं. निलेश घायवळ टोळीचा प्रमुख साथीदार असलेल्या संतोष उर्फ पप्पू गावडे हा गुंड निलेश घायवळचा राईट हँड होता. अतिशय गरम डोक्याचा होता आणि खुनाच्या आरोपाखाली त्याला शिक्षा सुद्धा झाली होती. मात्र सुटका झाल्यानंतर गजा मारण्याच्या गुंडांनी पप्पू गावडेचा खून केला आणि आज पण पप्पू गावडे विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तर या यादीतलं दुसरं नाव आहे ते म्हणजे श्याम दाभाडेचं. पुण्यातील तळेगाव परिसरात गुंड श्याम दाभाडेची दहशत होती. पुण्यात श्याम दाभाडे विरोधात मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, किडनॅपिंग आणि वसुली यांसारखे जवळपास 20 गुन्हे दाखल आहेत. श्याम दाभाडे यांनी माजी महापौर सचिन शेळकेचा खून केला होता, त्यामुळे पुणे पोलीस श्याम दाभाडेच्या मागावर होते. तर पोलिसांना एक दिवस टीप मिळाली होती की श्याम दाभाडे हा सिंदखेड तालुक्यामध्ये लपलेला आहे, तेव्हा पोलीस एन्काउंटर मध्ये श्याम दाभाडे मारला गेलाय. तर या यादीतील तिसरं नाव आहे संदीप मोहोळ. मुठा गावातील एका तरुण पैलवानाने जेव्हा गुन्हेगारीच्या विश्वात पाय ठेवला तेव्हा सगळ्यांची झोप उडाली होती. अगदी 20व्या वर्षी संदीप मोहोळने एका ताकदवान माणसाचा खून केला होता, तेव्हापासूनच लोकांमध्ये त्याची दहशतही निर्माण झाली होती. संदीप मोहोळने गरीब आणि शेतकऱ्यांना परेशान करणाऱ्यांना सुद्धा चांगला चोप दिला होता आणि त्याच काळात महाराष्ट्रातील तरुण पिढी ही संदीप मोहोळच्या लुकची सुद्धा कॉपी करत होती. राजकारणात उतरल्यानंतर संदीप मोहोळ आधी सरपंच झाला आणि त्यानंतर मुठा कामगार युनियनचा तो प्रदेशाध्यक्ष सुद्धा झाला. मात्र याच कारणामुळे पुढे चालून मारणे गटासोबत संदीप मोहोळची दुश्मनी वाढली आणि एक दिवस पौड रस्त्यावर गणपती मंदिरासमोर संदीप मोहोळची हत्या करण्यात आली. तर चौथं नाव आहे अप्पा लोंढेचं. अप्पा लोंढे उर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे याने 1990 पासूनच पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आपली दहशतही निर्माण केली होती. हत्या, हत्येचा प्रयत्न, धमकी देणं, भीती घालणं अशी अनेक गुन्हे अप्पा लोंढेंवर दाखल आहेत. मात्र काही अनोळखी व्यक्तींनी गोळ्या मारून अप्पा लोंढेचा खून केला. तर 5व्या क्रमांकाचं नाव आहे विठ्ठल महादेव शेलार. विठ्ठल शेलार हा मूळचा मुळशीतील एका गावचा आहे. विरोधी गँगमधील मुलांचा खून करण्यात तो अगदी माहिर आहे. विठ्ठल शेलार हा पुण्यातील मोक्कामधील फरार आरोपी असून त्याच्यावर पुणे परिसरात खुनासह विविध गुन्हे दाखल आहेत. आता त्याने मात्र भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. तर 6व्या क्रमांकाचं नाव आहे राकेश भरणे. पुण्यामध्ये राकेश भरणेची दहशत आहे आणि त्याच्या विरोधात जाणाऱ्यांची मात्र काही खैर नाहीये आणि त्याच्या गँगमध्ये अनेक शार्प शूटर सुद्धा आहेत. तर 7व्या क्रमांकाचं नाव आहे शरद मोहोळ. 5 जानेवारीला गोळ्या झाडून ज्याची हत्या करण्यात आली तोच हा शरद मोहोळ. पुण्यामध्ये मोहोळ गँग ही जास्त ऍक्टिव्ह आहे आणि त्यांच्या विरोधात पुण्यात अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत, ज्यामध्ये खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणं आणि दहशत निर्माण करणं यांसारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. तर गँगवॉरच्या माध्यमातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणेचा खून निलायम टॉकीज जवळील एका हॉटेलमध्ये शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनीच केला होता. तर 8व्या क्रमांकाचा गँगस्टर आहे तो म्हणजे बाबा बोडके. खून, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल असलेला बाबा बोडके हा गुंड एकेकाळी पुण्याचा दादा म्हणून ओळखला जायचा. मात्र आता बाबा बोडकेने भाजपशी हातमिळवणी केली आहे आणि त्याला राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा आहे. तर 9व्या क्रमांकाचं नाव आहे ते म्हणजे निलेश घायवळ. घायवळ आणि गजानन मारणे यांच्यातील वैमनस्य हे खूप जुनं आहे आणि यांच्या गँगवॉरमध्ये अनेक जणांनी आपला प्राण सुद्धा गमावलेला आहे. सन 2010 सचिन कुडले याचा दत्तवाडी परिसरात खून केल्यानंतर निलेश घायवळ हा चर्चेत आला होता. तर निलेश घायवळ हा गुंड असला तरीही त्यानं मात्र त्याच्या विभागात, त्याच्या भागात अनेक सामाजिक कार्य सुद्धा केलेली आहेत. पुण्यातील टॉप 10 गँगस्टर्सच्या यादीतील 10व्या क्रमांकाचं आणि सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे गुंड गजानन मारणे. पुण्याचा बाप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजानन मारणेला 2014 मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. तेव्हा जेलमध्ये बसूनच तो आपल्या गँगला ऑपरेट करत होता. तर गजानन मारणेवरती खून, खुनाचा प्रयत्न आणि मोक्का असे गंभीर गुन्हे दाखल होते. मात्र यातून त्याची आता सुटका झालीये. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.